ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। मुरबाड मधील मौजे केळवाडी येथे चक्रीवादळामुळे जोरदार धुमाकूळ घालून गावातील अनेक घरांवरील कवले व छप्पर उडून गेले आहेत। तसेच फळझाडांची मोडतोड झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। परंतु आज दोन दिवस होऊनही या मुरबाड तालुक्यातील अतिदुर्गम भाग व आदिवासी वस्ती असलेल्या केळवाडी या गावामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा तलाठी पंचनामा करण्यासाठी आला नाही। तसेच येथील नुकसानग्रस्तांचे म्हणणे आहे तरी लवकरात लवकर मुरबाड नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तलाठी सर्कल यांनी घटनास्थळी येऊन पाहणी पंचनामे करावे अशी समाजसेवक हनुमान पोकळा व ग्रामस्थांची विनंती आहे। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवी मराडे यांनी। सदर केळेवाडी या ठिकाणी अवकाळी पाऊस दोन दिवस झाले खूप थैमान घातलेले आहे। सदर आता आपण केळेवाडी मुक्काम केळेवाडी पोस्ट मोरोसी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या ठिकाणी हे घर आहे। सदर घराची एवढी नुकसान झालेले आहे का घरावर कवले राहिले नाही, गोणे तर सोडूनच द्या पण घरात अख्खी तांदूळ होते, मीठ मिरची काहीच राहिलेलं नाही। या गरीब आदिवासींना लवकरात लवकर कोणीतरी न्याय द्या अशी सरकारला खळखळती विनंती आहे। दोन दिवस होऊनही या गावामध्ये कुठलेच लोकप्रतिनिधी किंवा सरकारी कर्मचारी पंचनामा करण्यासाठी आलेले नाही।